किल्लारीनंतर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे मोठे धक्के या ठिकाणी आज सकाळी जाणवलेले आहेत. यामध्ये परभणी असेल, हिंगोली असेल आणि नांदेड असेल. मी उभा आहे आज कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव या गावामध्ये आणि या गावामध्ये आज सकाळी जे भूकंप झाला आहे तर त्या भूकंपामध्ये अनेक घरांना जे तडे बसलेत आणि काही घरं जी आहेत ते उद्ध्वस्त झालेत, पडलेले आहेत आणि त्यांचा संसार उपयोगी साहित्य जे आहे ते नष्टनाबूद झालेले आहे. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात की कशा पद्धतीची या ठिकाणी भूकंप झाला, तुम्हाला काय जाणवलं, काय म्हणतो. सकाळी आम्ही झोपेतच होतो, 6:09 भूकंप झाला आणि घरामध्ये लेकरायचा बायकांचा भरपूर गलका झाला, कारण पळायचं कळणा आणि बसायचं कळणा एवढा ढका जोरा झाला की आमचं आम्हाला काही समज नाही गेलतं. आणि त्या घरामुळे कमीत कमी आमच्या गावातील बरेच जणांचे घरं पडलेत आणि 70-80% घराला तडा बसला, उरलेत आणि भरपूर घरातलं धान्य यायचं, काही काही जणांचं एवढं नुकसान झालं त्याची त्याला खायची सुद्धा सोय नाही. आमची एवढीच इच्छा आहे शासनानं कशी मदत देता येईल त्या पद्धतीने आम्हाला मदत देण्यात यावी. का आपण काय सांगाल की सकाळी भूकंप झाला, दांडेगाव येथे भरपूर नुकसान झाले, गाववाल्याला भरपूर भीती निर्माण झाली आहे आणि 6:08 भूकंप झाला तर भीती निर्माण झाल्यामुळं आमचे गाववाले भरपूर भीत आहे, त्याची घरं पडलेली आहेत, घरं पडून सण्या बरीच नुकसान झाली आहे, शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. शासनानं मदत द्यावी असं देखील या ठिकाणी बोलतात की आपण काय सांगाल आजी की सकाळी काय भूकंप झाला, कसा झाला. हॅलो, रामपेरी छोटू सिंग ठाकूर मी बोलायलो. आज सकाळी 6:08 भूकंप जोऱ्याचा झाला, लय झटका बसला, लेकर बाळ सर्व हे झाले तर घाबरून गेले तर आमच्या दांडेगावामध्ये भीती कोसळल्या, हे झालं पुन्हा नंतर आमची लई नुकसान झाली अन्नधान्याची. आता तर आम्हाला घर नाहीत बसायला हे करायला. तुमची काय नुकसान झालेली आहे? आमची लई झाली नुकसान, लई खायला नाही प्यायला घर नाही बसायला, आता काय करू, सरकारनं आम्हाला मदत द्याव. आपण पाहिलं की या दांडेगाव या ठिकाणी जे आहे ते अनेक घरं जे आहेत ते तडे बसलेले आहेत आणि अनेक घरं देखील पडलेले आहेत. आता नेहमीच या ठिकाणी जे भूकंप होत होते परंतु आता हा जो भूकंप आहे तो 4.6 या पद्धतीचा भूकंप झालेला आहे आणि प्रशासनाच्या वतीने नागरिक जे आहेत ते मदतीची हाक आता मागत आहेत. आता सरकार मायबाप या घरांना किंवा या भूकंपापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, दांडेगाव, हिंगोली.